नमस्कार मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सध्या मी आहे नांदगावमध्ये, निघालो कणकवलीवरून. कणकवलीमध्ये शूट करता नाही जमलं, ते नांदगावमध्ये आहे आपण. हे नांदगावचं इकडून नांदगावला रोड गेलं आहे मधून सरळ, आणि आपला आहे तो मागचा गोवा साईड. ही साईड येते ती बरं. तर आता बघू, प्रत्येक प्रवास सुरू झाला. आता मी आणि तेजस रेडी आहे, तर रोहन येतो आहे, त्याची वाट बघतो आहे आम्ही. पण रोड खूप छान झाला आहे आता. जर तुम्हाला कणकवलीवर नाही, पहिले जो रोड टाईम लागत आहे, तो टाईम लागत नाही. एवढी गर्दी पण, ट्रॅफिक पण नसतेच. आता बघू, जेव्हा पूर्ण काम होईल ना, तर हे असं वरती काम चालूच आहे. जेव्हा पूर्ण काम होईल ना, तेव्हा अजून मजा येईल. भेटू आपण तुम्हालाच पुढे. आता त्याची वाट बघू, जसा तो रोहन येईल तसा आम्ही निघूच. तुम्हाला पुढे अपडेट देत राहू. आम्ही रोहनची वाट बघतो. आता आलाय रोहन. चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय. हा रोहन पण भेटलेला आहे. आता उशीर केला, बराच उशीर झाला आता इथेपर्यंत. आता पुढे आम्ही स्टॉप घेऊ नाश्त्यासाठी वगैरे, तेव्हा तुम्हाला भेटू. तर मंडळी, इकडून रोड खूपच छान आहेत. म्हणजे नांदगाववरून आम्हाला हातकांब्याला पोचायला 1.5 ते 2 तास लागले फक्त. म्हणजे एवढा रोड चांगला केला आहे त्यांनी. रोडचं काम खूपच छान झालं आहे. पण जर तुम्ही प्रत्येकाची आवड बघितलं, तर काही जणांना हा रोड आवडेल, पण काही जणांना नाही पण. कारण का, रोड तर मोठा झाला आहे, पण ती जी मजा होती ना पहिली, जी आपल्याला एक छोटासा रोड असला तरी पण एक असं वाटायचं की बाजूबाजूला कंटिन्युअस झाडं आहेत आणि त्यातनं आपण जातोय, असं गावाला आल्याचे फिलिंग. ठीक आहे, आता हायवे झाला आहे, पण प्रत्येकाची स्वतःची निवड आहे त्याच्यामध्ये. तर मंडळी, हा पहिला टोलनाका आपल्याला लागलेला आहे. गावावरून येताना जो पहिला टोलनाका, राजापूरच्या जवळपास हा टोलनाका आहे. तर अजून तो सुरू करण्यात आला आहे, बट आता काम चालू आहे आणि त्यांनी आता गेट बांधून ठेवले, म्हणजे लवकरच सुरू होईल असं वाटतंय मला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो आहे, स्टॉप घेतलेला आहे संगमेश्वरला. हे माझे बघू शकता, हे संगमेश्वरचा रोड आहे इकडे. हा रोड संगमेश्वरचा आहे आणि आपला इकडून मागे चाललं आहे हा मुंबईला. ॲक्च्युली नाश्ता वगैरे सगळं करून घेतलेलं आहे आम्ही. एका हातखांब्याच्या अलीकडेच थांबलो नाश्ता करायला. छोटंसं हॉटेल होतं, छान झालं. एक पोटभर नाश्ता केलेला आहे. आता नेक्स्ट हॉल्ट खांब्याच्या चिपळूणच्या पुढेच जेवणासाठी. चिपळूण मारायचं आहे. सर, तुम्ही ना ॲक्च्युली तुम्हाला कुठली ट्रिप करत असेल ना, तर तुम्ही ॲक्च्युअल डेस्टिनेशन फिक्स ठेवा की एवढा एवढा मी पट्टा मारणार त्यानंतर थांबणार. तर एक आपला जी ट्रिप आहे ती पण चांगली होते आणि वेळ होतो. आता थोडा वेळ थांबलो आहे सच, थोडा रिलॅक्स व्हायला. मंडळी, तुम्हाला मगाशी जो टोलनाका दाखवला, तो स्टार्ट होतो राजापूरला. म्हणजे तिकडे येताना तुम्हाला राजापूरला टोलनाका लागेल आणि आता हा टोलनाका इथे बंद बघा. हा खेड आणि चिपळूणच्या मध्येच आहे. हा तुम्हाला एक्झिट पॉईंट आहे तिकडण्यासाठी. आणि जर तुम्ही मुंबई गोवावरून जात असाल, तर मुंबईवरून जाताना तुम्हाला हा स्टार्ट पॉईंट लागेल. तर मंडळी, आपण थांबलो आहे कशेडी घाटामध्ये. ॲक्च्युली थोडा ब्रेक घेतला आहे आणि जरा व्ह्यू पण चांगला दिसतो आहे. पण ठीक आहे, आता पण तर जरी ट्रॅव्हलिंग चांगली वाटते, तर याच्यापुढे बघू. असे रोड आहेत मध्ये मध्ये खराब, पण बघू आता कसं होतं आहे. जी मोबाईलला चार्जिंग पण नाही, तर बघू पुढे व्हिडिओ शूट करायला मी जमतो आहे की नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहोत घरी. घरी नाही गेलो अजून, अजून जेवायला थांबलो जरा बाहेर. उशीर पण झाला, तर जरा एक्सपिरियन्स एवढा चांगला नाही आला तर आपल्या रोडचा. कारण का, खूप रोड खराब आहेत. म्हणजे अर्धा रस्ता तर खूप चांगला आहे ना, अर्धा रस्ता एवढा खराब आहे ना. म्हणजे तुम्ही जर प्लॅन करा असेल रोडने जायचं, तर माझं सजेशन असेल की तुम्ही नका जाऊ.
कारण का एवढं जर भयानक आहे. जर तुमच्याकडे फोर व्हीलर जात असाल तर जा, बाईकसाठी नाही चांगला आहे तो रोड. कारण का आपलं ट्रॅव्हलिंग पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही जर सिंगल सीट असेल तरी जा, डबल सीटचं प्लॅन करसाल तर प्लीज विचार करा एकदा.